श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो रक्षाबंधनाचा सण एकोणावीस ऑगस्टला साजरा केला जाणार आहे तर रक्षाबंधनच्या दिवशी आपण आपल्या भावाला सर्वच जण राखी बांधतात पण आपण कोणत्या अशा देवतांना राखी बांधावी की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतील तसेच देवता या देवतांना राखी का बांधावी यामागचं महत्व काय आहे तसेच उपाय कोणते करावे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये देखील सुखशांती समृद्धी येईल व आपल्या भावाचं देखील आयुष्य सुखकर होईल आपल्यावरती कोणतीही संकटे व विघ्ने येणार नाहीत याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बनते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी या नात्याला निस्फूरता आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केला आहे महाभारत काळातही रक्षाबंधनाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करण्यात आले आहे हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते आणि आपला भाऊ विजय प्राप्त करू किंवा सुरक्षित राहू ही भावनाही त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणार भारतीय संस्कृतीत हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो रक्षाबंधनाचा सण एकोणावीस ऑगस्टला साजरा होणार आहे त्यानुसार शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीन मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे मग तुम्ही त्या काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधू शकता दे राखी बांधायची आहे यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असणार आहे त्यामुळे भद्रा काळाची वेळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटे ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे ही भद्रा पाताळाची आहे अनेक विद्वानांच्या मते भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे काही कारणास्तव भद्रा काळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येते पौराणिक आख्यायिकेनुसार भद्रा काळामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती ज्यामुळे रावणाचा नाश झाला होता म्हणून आपण देखील भद्रा काळामध्ये राखी ही बांधायची नाही तर आता आपल्याला कोणत्या कोणत्या देवतांना राखी बांधायची आहे ते प्रथम बघूया प्रथम आपण एक रक्षाबंधनासाठी ताट तयार करावं मग त्यामध्ये राखी निरंजन तसेच अक्षदा कुंकू ह्या सर्व गोष्टी आपण ठेवायच्या आहेत ज्या काही उघडण्यासाठी वस्तू लागतात त्या सर्व आपण एका एक ताटामध्ये ठेवायच्या आता आपल्याला प्रथम गणपती बाप्पाला राखी ही बांधायची आहे गणपती प्रथम पूज्य देवता आहे कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते म्हणून सर्वात आधी त्यांना राखी बांधली जाते गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी मनसादेवी आणि ज्योती आहे मग अगदी मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही गणपती बाप्पाला राखी बांधू शकता आपल्याला लाल रंगाची राखी ही गणपती बाप्पाला बांधायची आहे मग आपण राखी बांधताना उजव्या हातावरती बांधायची आहे शरीराची उजवी बाजू पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्वाची आहे म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व काम कामे उजव्या हाताने केले जातात शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात आध्यात्मिक कारणांबद्दल सांगायचे झाले तर मनगटावर राखी बांधल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे आपल्या भावाच्या आपण उजव्याच हातावरती राखी ही बांधायची आहे आयुर्वेदानुसार मणगटावर राखी बांधल्याने वात पित्त कप संतुलित होतात ज्याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो त्याचबरोबर मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राचा मनावर सकारात्मक परिणाम होतो राखी हे संरक्षणाच्या बंधनाचे प्रतिनिधित्व करत असल्याने एखाद्याला स्वतःमध्ये सामर्थ्याचा संवाद जाणवतो या वाढत्या आत्मविश्वासाबरोबर सकारात्मक विचारही वाढत असतो आता आपण गणपती बाप्पाला राखी बांधल्यानंतर तुम्ही ज्या पण गुरूंना मानता त्या गुरूंना आपण राखी बांधायची आहे मग श्री स्वामी समर्थ महाराज असतील दत्त महाराज असतील किंवा भगवान विष्णू असतील तुम्ही ज्या पण देवतांना मानतात ज्या देवतांची तुम्ही रोज उपासना करतात त्या देवतांना तुम्ही राखी बांधायची आहे मग आपल्या गुरूंना जेव्हा आपण राखी बांधत असतो तेव्हा आपण पिवळ्या रंगाची राखी ही बांधायची आहे तसेच त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना देखील राखी बांधायची आहे रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या दिवशी महादेवालाही राखी आपण बांधलीच पाहिजे तसेच लोकप्रिय परंपरेनुसार आसावरी देवी भगवान शिवाची बहीण होती त्यामुळे आपण भगवान शिवशंकरांना राखी बांधत असताना निळ्या रंगाची राखी आपण त्यांना बांधायची आहे त्यानंतर आपण राखी बांधायची आहे ती म्हणजे बाळकृष्णाला कान्हाला शिशुपाल वध करताना श्रीकृष्णाच्या हातातून रक्त वाहू लागलं होतं तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीच्या पदरातून कापड फाडून कृष्णाच्या हातावर बांधलं होतं या कार्याच्या बदलात श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटावेळी रक्षा करण्याचे वचन दिलं होतं असे देखील म्हटलं जातं की जेव्हा युधिष्ठराने कृष्णाला विचारलं होतं की मी सर्व संकटांपासून कशाप्रकारे बाहेर पडू शकतो तेव्हा कृष्णाने त्यांच्या व त्यांच्या सेनेच्या रक्षेसाठी राखीचा सण साजरा केला होता तसेच श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा करण्याचे देखील विशेष महत्व आहे मग आपण या दिवशी भगवान श्रीकृष्णांना हिरव्या रंगाची राखी ही बांधायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर आपल्याला बाळकृष्णाला हिरव्या रंगाची राखी ही रक्षाबंधनच्या दिवशी आवर्जून बांधायचीच आहे तसेच बाळकृष्णाला आपण नवीन वस्त्र देखील परिधान करायचे आहे त्यानंतर आपण राखी बांधायची आहे ती म्हणजे हनुमानजींना हनुमानजी शिवजी यांचे रुद्रावतार आहे जेव्हा देव झोपी जातात तेव्हा शिव देखील काही काळासाठी झोपतात आणि ते रुद्रावतारात सृष्टीचे संचालन करतात म्हणून श्रावण महिन्यात हनुमानाची विशेष रूपाने पूजा केली जाते सर्व संकटांपासून वाचवण्यासाठी हनुमानाला राखी बांधली जाते या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने मंगल दोष दूर होतो या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे बजरंग बलीला राखी बांधल्यानंतर आपल्या भाऊरायाला ओवाळून तुम्ही राखी बांधू शकता हे ज्या काही पाच देवता आहे यांना आपण राखी बांधायची आहे तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे त्यांना देखील आपण राखी बांधावी की ज्या वस्तू आपलं कायम संरक्षण करतात त्यामध्ये प्रथम म्हणजे आपण आपलं जे काही वाहन आहे मग टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो त्याला देखील राखी बांधायची आपण आपण जो काही व्यवसाय करत असतो त्या ठिकाणी देखील एक राखी बांधावी मग जर तुमचं शिलाई मशीन असेल तर शिलाई मशीनला देखील आपण राखी बांधावी आपल्या घरामध्ये जे काही पाळीव प्राणी आहे मग मांजर असेल किंवा कुत्रा असेल तर त्याला देखील आपण रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधली पाहिजे ज्या पण गोष्टी आपलं संरक्षण करतात त्यांना आपण रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायचीच आहे तसेच आपण या ज्या काही देवता आहे त्या देवतांना आपण प्रथम राखी बांधावी देवतांना राखी बांधून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्ही देवतांपुढे व्यक्त करू शकता तसेच आपल्यावरती आपल्या, आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ नये यासाठी आपण देवतांकडे प्रार्थना देखील करायची आहे यामुळे आपलं सदैव संरक्षण हे होत असतं आणि या सर्व देवांना राखी बांधून झाल्यानंतरच आपण आपल्या भावाला राखी ही बांधायची आहे तसेच आपण राखी बांधताना एक चूक करायची नाही ते म्हणजे आपण काळ्या रंगाची राखी ही चुकूनही बांधायची नाही मग कोणत्याही देवतेला आपण काळ्या रंगाची राखी ही बांधायची नाही तसेच आपल्या भावाच्या मनगटावर देखील आपण काळ्या रंगाची राखी ही बांधू नये काळ्या रंगाचे वस्त्र देखील आपण या दिवशी परिधान करायचे नाही जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाची राखी असेल किंवा काळ्या रंगाचे वस्त्र असेल तर ते देखील चुकूनही परिधान करायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद